आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. मी तुम्हाला सांगितलं की एकामागोमाग एक विषय येत आहेत. गेल्या आठवड्यात अचानक असाच विषय समोर आलेला आहे, तो मराठा आरक्षणाचा. मराठा आरक्षण खरं म्हणजे हा विषय अशा पद्धतीने येण्याची काही आवश्यकता नव्हती. आपण महाराष्ट्र राज्याने सर्व पक्षाने, म्हणजे त्याही वेळेला सत्तेमध्ये शिवसेना होतीच, भारतीय जनता पक्षासोबत होती, राष्ट्रवादी आणि काँग्रेस विरोधात होते, तरी देखील चारही महत्त्वाच्या पक्षांनीच नव्हे तर विधिमंडळातील सर्व पक्षांनी एकमताने मराठा समाजाच्या न्याय हक्काचा हा जो काही लढा होता त्याला न्याय देण्यासाठी मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला. सर्व पक्षांनी घेतला, एकमताने घेतला, बहुमताने घेतला नाही, एकमताने घेतला आणि आपण तो मंजूर केला. त्याला इकडे उच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलं, ते आपण जिंकलो. त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलं, ती लढाई आपण लढतो आहोत. ही लढाई लढताना पहिल्या सरकारने जे वकील दिले त्याच्यात कोणी आपण बदलले नाही. देशातील जे सर्वोत्तम 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 वकील असतील ते आपण त्याच्यात दिलेले आहेत. त्याचबरोबरीने वकील कमी न करता आणखीन त्याच्यात ज्यांनी ज्यांनी सूचना दिल्या तेही वकील आपण त्या पॅनलवरती घेतलेले आहेत. बरोबरीने काही संस्था, काही व्यक्ती या केसमध्ये त्याच्यात त्यांनी इंटरव्हेन केलं, त्यांनी देखील त्यांच्या परीने त्यांच्या पसंतीचे वकील याच्यात दिले. एकूण काय की कुठेही आपण कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करायला कमी पडलेलो नाही, अजिबात नाही. आपली मागणी सर्वोच्च न्यायालयात काय होती की जसं देशातील इतर राज्यांमध्ये आरक्षणाचा प्रश्न हे प्रलंबित ठेवले गेलेले आहेत, मग लार्जर बेंचसमोर, म्हणजे 3-5 त्यापेक्षा जास्त न्यायाधीशांच्या बेंचसमोर जसे इतर राज्यातील आरक्षणाचे प्रश्न हे मांडले जात आहेत तशीच परवानगी आम्हाला मोठ्या बेंचसमोर जाण्यासाठी द्या. ही आपली गोष्ट सर्वोच्च न्यायालयाने मानली, नक्कीच मानली, त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतोय. पण ती मानत असताना अनपेक्षितपणे, अनाकलनीय पद्धतीने त्यांनी आपण आरक्षण जे दिलेलं आहे त्याच्या अंमलबजावणीसाठी अंतरिम स्थगिती दिली. इतर राज्यात कुठे दिलंय का हे उघड आहे, जिथे असेल तिथे असेल, नसेल तिथे नसेल, पण मला नाही वाटत कुठे दिलेली आहे. म्हणजेच काय की हा विषय किचकट असताना हे मानल्यानंतर मोठ्या बेंचसमोर जायला परवानगी दिली गेलेली आहे, पण ती देताना ज्या स्थगितीची गरज नव्हती ती स्थगिती दिली. ह्याच्या विरुद्ध आता संपूर्ण आपण चर्चा करतो. 2 दिवसापूर्वी मी ह्या विषयामध्ये ज्या ज्या संस्था व्यक्ती सहभागी आहेत, अत्यंत पोटतिडकीने काम करतायत, आपली मतं मांडतायत, ह्या केसच्या सुनावणीच्या वेळेलासुद्धा मी स्वतः एक किमान 2-4 वेळा तरी व्हिडिओच्या माध्यमातून अशोकराव चव्हाण असतील, आपले एकनाथ शिंदे आहेत, विजय वडेट्टीवार आहेत, अजितदादा आहेत, बाळासाहेब थोरात आहेत, किती मंत्र्यांची नावं घ्यायची, जयंतराव पाटील आहेत, ह्या दिलीपराव वळसे पाटील आहेत, ह्या सगळ्यांसमवेत आम्ही या व्यक्तींशी, संस्थांशी आणि ज्येष्ठ विधितज्ञांशी चर्चा करत 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 आपल्याला काय बोललं पाहिजे, कसं बोललं पाहिजे हे ठरवत तिथे आपण कोर्टासमोर आपण बाजू मांडली. तरी हा निकाल आला. आता सुद्धा 2 दिवसापूर्वी आपण ही बैठक घेतली, कालसुद्धा अशोकरावांनी आणि इतर मंत्र्यांनी, ज्येष्ठ विधी तज्ज्ञ जे आहेत, मुकुल रोहतगी आहेत, आणखीन सगळे आपले वकील आहेत, त्यांच्यासोबत एक व्हिडिओ कॉन्फरन्स केली. आपल्याशी बोलल्यानंतर पुन्हा मी त्या बैठकीला आता जाणार आहे, उद्या परत काही बैठक होईल. एकूण काय की सर्वांची मतं लक्षात घेऊन पुढे काय करायचं, जोपर्यंत ह्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत आपण पुढचं पुन्हा कोर्टात तर जाणार आहोत, पण ते जाताना नेमकं काय गाऱ्हाणं मांडायचं, कोणासमोर मांडायचं, कसं मांडायचं, अगदी विरोधी पक्ष नेत्यांना सुद्धा मी आपल्यासमोर येण्यापूर्वी फोनवरती बोललेलं आहे. ते बिहारमध्ये आहेत आत्ता, परवाच्या बैठकीला ते येऊ शकले नाही कारण ते बिहारला गेले होते. आणि त्यांनीही मला सांगितलं की कोणतेही राजकारण न करता उद्धवजी आम्ही या समाजाच्या मागणीसाठी सरकारसोबत आहोत. तर मला मराठा समाजाच्या माता भगिनींना आणि बांधवांना एक विनंती करायची आहे, तुमच्या भावना आणि आमच्या भावना वेगळ्या नाहीत. अन्यायाविरुद्ध लढा, आंदोलनं जरूर करा, काही हरकत नाही, पण केव्हा, जर सरकार दाद नसेल देत नसेल तेव्हा. इथे तर सरकार आपलं आहे, सरकारने निर्णय घेतलेला आहे, मग लढाई कोणाशी, कशावरती रस्त्यावरती उतरायचं, कशासाठी आपण आपला उद्रेक किंवा उद्वेग जो काय आहे त्याचं तो रस्त्यावरती आणायचा. आपण एकत्र आहोत, तुमच्या मागण्यांना आपण न्याय दिलेला आहे, त्याला आव्हान दिलं गेल्यानंतरही राज्य सरकार ही तुमची बाजू हिरारीने, जिद्दीने, चिकाटीने, चिवटपणाने आणि वेळप्रसंगी आक्रमकपणे ही न्यायालयासमोर मांडते आहे.
सरकार तुमच्यासाठी भांडतं आहे, तुमच्या सगळ्यांच्या सूचना त्यांचा गांभीर्याने विचार करून आम्ही मार्ग काढतो आहोत. आता मी काय काय काढू शकतो त्याच्यावरती मी बोलत नाही, कारण पुन्हा मी काय बोललो तर या केसवरती त्याचा दुष्परिणाम होऊ नये. पण सगळ्या सूचना आम्ही घेतलेल्या आहेत, अजूनही घेतो आहोत, आणि त्याचा सारासार विचार केल्यानंतर कायदेशीररित्या आपल्याला पहिला एक दिलासादायक मार्ग काय घेता येईल तोसुद्धा आम्ही विचार करतो आहे. आणि तो केल्यानंतर पुन्हा कोर्टात तर जातोच आहोत, कारण मोठ्या बेंचसमोर तर जायचंच आहे आपल्याला. हा निकाल तर आपल्या बाजूनी लागावा याच्यासाठी आपल्याला कायदेशीर लढाई करायची आहेच, ती करण्यात कुठे तसूभरसुद्धा हे सरकार मागे राहणार नाही हे वचन मी परवाच दिलेले आहे, आजही पुन्हा ते मी देतो आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो आहे की सरकार आपल्यासोबत आहे, सरकारने निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय घेतल्यानंतर एक तर हे कोरोनाचं संकट आहे, त्याच्यात अधिक आंदोलनं मोर्चे कृपा करून काढू नका. ज्याची खरंच आवश्यकता नाही ती एवढ्यासाठी की संपूर्णपणे अगदी शब्दशः सरकार हे तुमच्या भावनेशी सहमत आहे, तुम्हाला न्याय मिळवून देणं हे आमचं कर्तव्य आहे, आम्ही वचनबद्ध आहोत. आणि म्हणून या परिस्थितीमध्ये आपण एकजुटीने आजपर्यंत जे काही वाटचाल करत आलेलो आहोत त्या एकजुटीला तडा जाईल असं कृपा करून करू नका. कोणी गैरसमज पसरू नका, कारण याच्यात गैरसमज पसरवण्यासारखं काही नाही, जे काय आहे ते सगळं समोर आहे. आपण सगळे एकत्र आहोत, एकजुटीने हा न्याय मिळवून घेतल्याशिवाय थांबायचं नाही, हा निर्धार करून आपण पुढे जातो.